गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ पाहायला मिळालाय. पोलीस भरती झालीच पाहिजे अशा प्रकारे उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस भरती झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा देत उमेदवारांनी घोषणाबाजी केली आहे. ते आले होते तुम्हाला भेटायला, तर त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी उत्तर काहीच दिलं नाही. फक्त आम्ही दिलेला एक जे आम्ही जे त्यांना रिक्वेस्ट केली ती रिक्वेस्ट घेतली आणि निघून गेले. तरी काम तर नाही करतो, पण त्या सत्ता दिलेलं नाही. आमची एवढी घोषणा आहे की पोलीस भरती काढावे, होणारा आमच्यावर अन्याय टाळा आणि विद्यार्थ्याला न्याय द्यावा. मला माहित नाही कोण मीडियावाले तिथे होते. कुठेही धक्काबुक्की झाली नाही, कुठेही लाठीचार्ज झाला नाही. पोलीस भरतीची मागणी ते करत होते. मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की पोलीस भरती आम्ही करणार आहोत आणि मी तिथनं निघालो. कोणीही तिथे धक्काबुक्की केलेली नाही आणि कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. योग्य वेळी बदल्या होतील असं आहे की मागच्या वेळेसच्या बदल्या सप्टेंबर नंतर झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांचे दोन दोन वर्ष जे बदली पात्र आहेत ते सप्टेंबर नंतरच होणार आहेत, त्याच्या आधी काही होणार नाही आहेत. त्यामुळे योग्य वेळी त्या बदल्या होतील.